चंद्रपुर महाकाली मंदिर परिसर से लापता हुई युवती पुलिस को नागपुर में होने की जानकारी मिली। पुलिस ने वहां पहुंचकर युवती को चंद्रपुर लाने बाद उसके परिवार के सुपुर्द किया। चार दिन पूर्व महाकाली मंदिर परिसर से एक युवती लापता हुई थी, तभी उसके परिजनों ने शहर पुलिस थाने में उसके लापता होने की शिकायत दर्ज की। शिकायत दर्ज होते ही पुलिस ने युवती की तलाश शुरू की। कुछ दिन बाद वह युवती नागपुर में होने की जानकारी पुलिस को मिली। जानकारी मिलते ही शहर पुलिस का एक पथक नागपुर रवाना होकर युवती को अपने हिरासत में लिया और उसे चंद्रपुर लाया गया। युवती को चंद्रपुर लाने बाद पुलिस ने उससे पूछताछ की। युवती ने बताया कि दो महिलाओं ने उसे चॉकलेट का लालच देकर नागपुर लेकर गए थे। जैसे तैसे उनके जाल से छूटकर अपने रिश्तेदार के यहाँ जाने की बात युवती ने पुलिस को बताई। इस मामले संदर्भ में शहर पुलिस जांच कर रही है। महाकाली मंदिरा मध्ये राहणारे कुटुंब आहे बलवंत मडावी म्हणून, त्याची मुलगी जी आहे 11 वर्षाची खुशबू, ही दिनांक 14 सकाळी तिला कोणीतरी घेऊन गेलं आणि ती दिवसभर मिळाली नाही म्हणून त्याची तक्रार पोलीस स्टेशनला आली। त्यावरून आपण गुन्हा नोंद केला। गुन्हा नोंद केल्यानंतर तपासामध्ये शोध घेत असता आम्हाला अशी माहिती मिळाली की ती जी मुलगी आहे ती वडिलांचे जे नातेवाईक राहतात पार्टीकडे तिथे दिसून आली म्हणून त्यावरून आमची एक टीम आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी पाठवली आणि त्या मुलीला परत घेऊन आलो। तिची विचारपूस केली असता मुलगी म्हणाली की दोन महिला आणि एक पुरुष होतं की जे त्यांना तिला घेऊन गेलेले आहे। त्या दृष्टीने या रोडवर लागलेले सगळे CCTV फुटेज आणि इतर जे काही ज्यांना माहिती मिळू शकेल अशा लोकांची विचारपूस करून यातील तथ्य शोधून काढण्याचे काम आमचे सुरू आहे।